नमस्कार प्रिय लाडक्या भाऊजींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर। भाऊजी माझा मित्र, त्याने मला त्याच्या असलेल्या शेजारीच राहायला आलेल्या नवीन वहिनीची कथा सांगितली होती, तर चला मग ती कथा त्याच्या सोंडातून सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुधीर आहे आणि मी इथे बॅचलरच राहतो। माझं वय जर आता 32 असलं तर मी अजून काही लग्नाचं एवढं काही मनावर घेतलं नाही। झालं असं, मी मित्रांसोबत राहायचो त्यामुळे आसपास सगळे फॅमिली राहत होत्या। त्याच्यातच माझ्या शेजारी आलेली नवीन एक तरुणी होती, जेमते माझ्या वयाची। आम्ही त्यांना वहिनी म्हणायचो। सुरुवातीला माझं आणि त्यांचं एवढं काही बोलणं नसायचं, पण कधी कधी काही गरज लागली तर ते आमच्या घरी यायचे। अर्थातच म्हणजे आमचं जे काही सामान होतं, त्यांना जर काय पाहिजे असेल तरी आम्ही त्यांच्यातनं आणायचो, आणि त्यांच्यातील जर काही माझे मित्र वगैरे रूमवरती पार्टी करण्यासाठी येत असेल, त्यावेळेस पातेले वगैरे त्यांच्याकडे मोठे होती त्यामुळे त्यांच्यातून आणाय जायचो। त्या पण मला कधी नाही म्हटल्या नाहीत। सगळ्या मित्रात माझी आणि त्यांचं चांगलं जमायचं। मित्र मला चिडवायचे तिच्या नावावरून। झालं असं, एक दिवशी सगळे माझे मित्र कामावरती होते, अर्थात जॉबवर, पण मला असलेली डे शिफ्ट होती आणि त्या दिवशी रात्री सगळे नाईट शिफ्टला गेले होते। मला काही करमत नव्हतं म्हणून मग मी असंच बसलो होतो। त्या शेजारच्या काकू पण, म्हणजे शेजारच्या वहिनी पण घरीच होत्या, रसिका त्यांचं नाव। तर ते मला म्हटले, काय हो भाऊजी, आज तुम्ही एकटेच दिसताय, सगळे कुठे गेले मित्र? मी म्हटले, आहो त्यांना नाईट शिफ्ट आहे त्यामुळे ते तिकडे गेले आहेत। तर मी म्हटलं, तुम्ही पण आज निवांत दिसताय, झोप ये नाही काय? तर त्या म्हटल्या, हो मला करमतच नाही आहो, त्यामुळे मी एकटीच आहे। तर मी हळूच चावटपणे म्हटलं की मग मी येऊ का, म्हणजे तुमचं मन लागेल? तर त्या म्हटल्या की म्हणजे, तर मी म्हटलं काही नाही, पण माझं हे बोलणं त्यांनी तेवढ्यातच खेरलं होतं। तर ते मला म्हटले की भाऊजी तुम्हाला एक बोलू का, तुम्ही शेजारच राहता सुधीर भाऊजी, पण तुम्हाला असं नाही का वाटत, तुमची मैत्रीण वगैरे तर 100% असेल? मी म्हटलं, आमचं कुठे एवढं नशीब की आम्हाला कोण हो म्हणणार? तर ते मला म्हटले की काय पण म्हणा भाऊजी, तुम्ही एवढे दिसायला देखणे आहे, सहज कोणी पण तुम्हाला हो म्हणेल। तर मी म्हटलं, होय काय वहिनी, तुम्ही म्हणसाल का? तुम्ही जर असता तर तुम्ही हो म्हटलं असता का? तर असं म्हटल्या, त्या म्हटल्या, हो मी तर स्वतःहूनच तुमच्या मागे लागले असते। त्यावेळेस मला खरं त्यांच्या मनात काय आहे शेजारींच्या ते मला समजलं होतं। मग मी पण आता काय थांबणार होतो, मी म्हटलं की मग असं समजा की मी आता तुम्हाला हो म्हटलं आहे, तुम्ही काय करचाल? तर त्यावेळेस त्या मला म्हटल्या की भाऊजी खरं म्हणताय का? तर मी म्हटलं, माझी खूपच इच्छा होत आहे, आज पण मी एकटा आहे आणि त्याच्यात तुम्ही पण एकट्याच राहता, तर तुम्हाला पण असं वाटत असेल कोणीतरी सोबत असावं, मग या ना माझ्या खोलीत, मी एकटाच आहे, आज रात्रभर काय करायचं ते करू। असं म्हणून त्या माझ्या पाठीमागे माझ्याच खोलीमध्ये आल्या, दरवाजा बंद केला, तेव्हा स्वतःहूनच त्यांनी दरवाजा बंद केला आणि मला मिठीतच घेतलं। मला हे समजलेलं की खूप दिवस झालं शेजारच्या वहिनीला काही भेटलेलं दिसत नाही, त्यामुळे त्यांना खूपच आतुरता झाली आहे। मी म्हटलं, हळूहळू आपल्याकडे पूर्ण रात्र आहे, तर त्या काही थांबायला तयार नव्हत्या। मला घेऊनच त्या आडव्या झाल्या। मी खाली होतो आणि त्या स्वतः माझ्यावर होत्या। नंतर मी त्यांना आडवं केलं खाली आणि मी त्यांच्यावर झालो। जम्परवरून ज्यावेळेस मी त्यांना लाल करत होतो त्यावेळेस त्यांच्या आवाजाने माझ्या अंगावर शहारे आले आणि मला एक वेगळं सुख भेटत होतं। मी चांगलंच त्यांना लाल केलं, माझं असलेलं मुसल त्यांनी हातात घेतलं आणि त्याच्यात कमालीचा बदल झालेला बघून, बरोबर दिसल्यापासून त्यांना हसावं की रडावं असंसुद्धा कळत नव्हतं, कारण की एवढेच कचाकच दणक्यावदणके मी त्यांना देऊ लागलो होतो। त्या दिवशी रात्रभर मी असे काही दणक्यावदणके दिले की पूर्ण रात नुसता घामच काढून टाकला। तर जेव्हा जेव्हा होयचं त्यावेळेस घरी कोणी नसल्या, म्हणजे रूममध्ये माझे मित्र नसल्या, त्या नेहमी माझ्या असलेल्या सोबतीला यायचे आणि मी असाच दणक्यावदणके देऊन त्यांची शांत करून टाकायचो। तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब